हिंदुस्तानच्या मातीला अस्मिताकार देणारे किल्ले शिवनेरीचे वाघ 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 म्हणजे शिवराज। त्यानंतर तुकोबांचं दर्शन झालं आणि काळ मात्र समोर आला। इतिहासाच्या पानामध्ये पान फडकू लागलं, वाऱ्याचा वेग वाढला, सह्याद्री समोर आला आणि कालखंड दिसला। इस्विदान 1600 नाही मासाहेब नाही, हा तान्या हा तान्या। बापाचा विशेष नाही, बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन दिसतंय ते घरात पाहायला लागला। आणि तुमच्यासाठी काय पणचा नवीनच खेळ उभा राहिला, तुमच्यासाठी काय पण। अरे महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे, पोरगही लाडत आलं आणि पोरगं बोलून गेलं तुझ्यासाठी काय पण। तशी पोरगीही लाडत आली, बोलता बोलता बोलून गेली, असंच असेल त्या दरीत खोलुडी मा। मग काय मग काय, क्षणाचाही विलंब न करता पोरानं गाडीला चावी लावली, किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। कसे असतील शिवराय, कसे घडले असतील? अरे कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसं असेल स्वाभिमान, कसं असेल अभिमान, कसं असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व, कसे असतील शिवराय? लक्षात घेतलं म्हणजे समजतं। दीन दलित गरिबांचे आई म्हणजे शिवराय, हरलेल्या पिसल्यांचे दाई आहेत शिवराय, लवलवत्या लेखणीची धार म्हणजे शिवराय, तुटलेल्या विनेचा हुंकार होते शिवराय। शेलपट दिनना करून हिंदुस्तानच्या मातीला अस्मिताकार देणारे किल्ले शिवनेरीचे वाघ 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 म्हणजे शिवराय। पण यात शिवरायांचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही, त्यासाठी निघावं लागतं। या साळुंब्याच्या मातीमधून रात्रीच्या खऱ्या अर्थाने 8 सुमाराला पुन्हा एकदा वर्तमानातून भूतकाळाकडं मग शोधावा लागतो तो अंधारी रात्र। त्या अंधार रात्रीमध्ये दिसते ते पलीकड चिरंताने समावणारे सत्यजितची चंद्रमा। त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं, चांदण्यांचा प्रकाश समोर आला, चांदण्यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं, पाहता पाहता भूतकाळाची पानं दिसू लागले। त्याच पानांमध्ये, इतिहासाच्या पानांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, मिनमिनारा दिवा दिसला। त्या दिव्याच्या पलीकडे पाहिलं, चिरंतन सत्यजितचे पाहता पाहता संतांची मांजळी पुढे आली। त्या संतांच्या परंपरेच्या पलीकडे पाहिलं, ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं आणि काळ मात्र समोर आला। इतिहासाच्या पानामध्ये पान फडकू लागलं, वाऱ्याचा वेग वाढला, सह्याद्री समोर आला आणि कालखंड दिसला। इस्विदान 1600 आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकावर काढलं होतं। पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलौदय खालसी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता। चार यमनी सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थया नाचत होत्या। सगळीकडे दुःखाचा हकार सजवत नाही तर निर्जू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती। दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं। उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा महासूर्य। आणि वीज चमकली, मालोजींचा पुत्र शहाजींच्या रूपानं, आणि पाहता पाहता पुण्यावरती भगवा फडकला। पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेल्या माँसाहेब चिदाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे ना इलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कळोख्या अंधकारात अंधकारून गेला। या तनांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मणी पाहिला, पाहता पाहता रयतेचे हाल शिवनेरीच्या टोकावरून पाहू लागले। आणि रयतेची अवस्था होती कशी, सर्वसामान्य शेतकरी म्हणजे शेतात जगणारा, शेतात वाढणारा, शेतकऱ्याच्या हाताशी असणारी दोन पिकं, पर्याय अर्थानं रब्बी आणि हंगामी, या दोन पिकांवरती त्याचं वर्ष निघायचं। पाहता पाहता शेत सकाळी पाहावं सोन्यासारखं चमकायचं, ते शेत दुपारी हिऱ्यासारखं लखलखायचं। पण यवनांची तोलधाड आली की पाहता पाहता उभं पीक उद्ध्वस्त होऊन जायचं। अरे शेतकऱ्याच्या मनात प्रश्न पडायचा, आपल्या लेकरांच्या जगण्याचा आधार खऱ्या अर्थानं शेतामध्ये उभं राहिलेलं हे पीक आहे। पण हेच पीक जर यवनांच्या तोलधाडीपासून समाप्त होत असेल काय करावं? शेतकरी घरी जाण्याचं धाडसही करत नव्हतं, कारण सर्वसामान्य शेतकरी घरापर्यंत जावा आणि दारात बसलेले लेकरं उपाशी असणारी पाहता पाहता आपल्या वडिलांना म्हणावे, बाबा बाबा भूक लागली हो, काहीतरी खायला द्या ना बाबा। आणि पाहता पाहता मुलांच्या पोटातली भूक पाहिली की पाहता पाहता शेतकरी मागं जायचा, आपल्या शेतामध्ये बसायचा आणि गुडघ्यात डोकं घालून हमसून रडायचा। दिवसा ढवळ्या येऊन यायचे, आमच्या घरात घुसायचे, आया बहिणींच्या आबरूची रक्तर वेशीला टांगायचे आणि भरधाव वेगानं सह्याद्रीच्या टापांमधून पुन्हा एकदा निघून जायचे। हे हाल पाहिले आणि माझा विचार करू लागले, अरे खऱ्या अर्थानं ज्या वेळेस सृष्टीच्या पाठीवरती असुरांचा जन्म झाला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत, भगवंताचा जन्म झाला। ज्या वेळेस या सृष्टीच्या पाठीवर पाखंडांचा जन्म झाला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, संतांचा जन्म झाला। आणि आज जर ही यवनांची तोलधाड खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीत आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं पाहणार असेल तर माझ्या पोटी जन्माला येणारा सूर्यही उद्याचा महासूर्य म्हणून प्रकट होईल। आणि पाहता पाहता
पाहता माँसाहेब शिवनेरीच्या कुशीशिवाय समोर नतमस्तक झाल्या आणि माँसाहेबांच्या मुखातून बोलू म्हटले, हे अंबिकरण चंडिकाय वर दान दे उन्मत्तई सिंहासने चिरफाडण्या मज पुत्र दे। आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळराजे जन्माला आले। आनंद झाला, पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, हेही विसरता कामा नये। आनंदाचे 5 वर्ष कसे सरले कळलेच नाही। पाहता पाहता ज्ञानोबारांची उभी आणि तुकोबारांचा अभंग आणि खऱ्या अर्थाने रामायण महाभारताच्या कथा ऐकून त्यांचं वय झालं 5 वर्ष। याच काळात शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे पाहू लागले। अरे रयतेचा दुष्काळ पाहिला आणि त्या दुष्काळाची परिस्थिमा पाहिली आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचे हाल पाहिले आणि माँसाहेबांना बोबड्या बोलामध्ये 5 वर्षाच्या राजाने विचारलं, माँसाहेब हे लोकोनात? हा तर बळीराजा, हे राजे बळीराजा, राजा माँसाहेब, राजा काय असा असतो? आणि तशा माँसाहेब उत्तरल्या, शुभा हा राजाच आहे रे, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून ही रयत पोरकी आहे राज। नाही माँसाहेब नाही, हा तान्या, हा तान्या। तसा 5 वर्षांचा बाळराजा तारदिशी उभा राहिला, दोन्ही मुठी आवळल्या, तशा माँसाहेब उद्गारल्या, यांना कोणीच वाली नाही राजे, आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडला, नाही माँसाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा। अवघ्या 5 वर्षांचे बाळराज, अवघ्या 5 वर्षांचे, काय ती उमेद, काय ती समज, कशी आली असेल उमेद आणि कशी आली ही समज? बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो माँसाहेब जिजाऊंनी। म्हणून तर 391 वर्षानंतरही आजही आमचा इतिहास उरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ। आताचा काळ बदललाय म्हणा, वैदिक काळापासून विश्वाचं सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा। आता काळ बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही। आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झालाय, नवीन पिढीत बदल झालाय। मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं। कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला। झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला। आताची आमची अवस्था काय आहे? हो माँसाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवराजे आकार घेत होते तेव्हा माँसाहेब काय करायचे? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या, ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाहत होत्या, कुळाचा अभिमान बनवत होत्या। आता हल्ली आमच्याकडे एक नवीन पद्धत आली, तुमच्याकडेही आली असेल, बेडरेस। सासूरवाशीन सुरुवातीचे 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेरवाशीन झाली का मग बेडरेस। आणि सोबतीला अग्निशिका काटा ऋते कुणाला, तू तिथं मी, खऱ्या अर्थानं मन झालं बाजिंद, लेख माझी लाडकी आणि आसावरीची नवीनच आलेली आता सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी या सिरियलमध्ये मात्र खऱ्या अर्थानं आमची आई अडकून जाते। आणि पाहता पाहता आमच्या मुलींच्या मनात संग्राम आणि मुलांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं देवयानी थय थया नाचायला लागते। आयांच्या डोक्यात तर आकासाहेब ठाण मांडून बसते, बापाचा विषयच नाही, बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन दिसतंय ते घरात पाहायला लागला। आणि तुमच्यासाठी काय पणचा नवीनच खेळ उभा राहिला, तुमच्यासाठी काय पण? अरे महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे। आता 8 दिवसापूर्वी त्या सज्जनगडावर ठुसे धबधबा पाहण्यासाठी एक जोडपं गेलं होतं। खऱ्या अर्थानं तिथून पुढे जात असताना ठुसे धबधबा पाहण्यासाठी हे जोडपं पुढं पुढं सरकताना त्या मुलगी लाडात आली, त्याचं पोरगंही लाडात आलं आणि पोरगं बोलून गेलं, तुझ्यासाठी काय पण? तशी पोरगी लाडत आली, बोलता बोलता बोलून गेली, असंच असेल त्या दरीत खोलुडी मा। मग काय, मग काय, क्षणाचाही विलंब न करता पोरानं गाडीला चावी लावली, किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली। अरे काय हे, एक क्षणही त्यानं विचार केला नाही? ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वाढवलं, ज्या बापानं कष्टानं आपल्याला घडवलं, त्यांची काय अवस्था होईल? तिथून 4 किलोमीटरवरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा, 16 किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला, तारणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा, तिथून 36 किलोमीटरवरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड। आमची संस्कृती काय, आमची अस्मिता काय, आमचा वारसा काय आणि खऱ्या अर्थानं आम्ही वारसदार कोणाचे याचा कत्तर आम्ही विचार करायला हवा। खऱ्या अर्थानं जर आज विचार केला तर आज राजे जन्माला यावे आम्ही अभिमान म्हणतो, पण राजे जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा घरातली जिजाऊ घडवावी लागेल आणि ती जिजाऊ घडवण्याचं सामर्थ्य ज्या दिवशी आमच्या अंतकरणात निर्माण होईल त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मातीत उद्याचे शिवराय जन्माला येतील, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे।